मी वैद्य सोनाली धनंजय देशमुख श्री गुरुजी रुग्णालय येथे आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी आपणा सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय उपवास याबद्दल आपल्याला काही माहिती देणार आहे. तर उपवास म्हणजे नेमकं काय, आयुर्वेद शास्त्र उपवासाबद्दल काय सांगतं ह्याबद्दल आपण बघूया. उपवास म्हणजे भोजनाचा परित्याग किंवा कमी प्रमाणात अल्प प्रमाणात भोजन करणं यालाही उपवास असं आयुर्वेद शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे. आज आपण बघतो की वेगवेगळी व्रत वैकल्याच्या निमित्ताने आपण उपवास करतो. शरीर मनाची शुद्धी करण्यासाठी, मनाची सात्विकता वाढवण्यासाठी आपण उपवास करतो. पण आपण हेही बघतो की अनेक वेळेला उपवास केल्यानंतर काही जणांना काही त्रास जाणवतात आणि मग त्यांना वैद्यांचा सल्ला घ्यावा लागतो. मग असं का बरं होत असावं? उपवास तर चांगला सांगितला गेलाय. उपवासामुळे अनेक फायदे आपण अनेक माध्यमांच्या द्वारे आज आपल्याला पटवून सांगितले गेले. पाश्चात्य लोक तर याच्यावर रिसर्च करतायत, त्यांना त्याच्यासाठी नोबेल पारितोषिकही मिळतात. तर उपवास केल्यामुळे त्रास कशामुळे व्हावा, तर ह्याबद्दल आज आपण थोडी अधिक माहिती घेऊया. उपवास कुणी करावा कुणी करू नये याचे काही शास्त्रशुद्ध नियम आपल्या शास्त्राने सांगितले आहेत. आपल्या पूर्वपरंपरेनुसारही उपवास किती आणि कुठले करावे याबद्दलही आपल्याला अनेक वेळेला सांगितलं जातं. तर उपवास कुणी करावे, तर ज्यांच्या शरीरामध्ये आळस जास्त प्रमाणात ज्यांना जाणवतो आहे, अपचनाचे त्रास ज्यांना होत आहेत, ज्यांना ताप आलेला आहे, ज्यांना वेगवेगळे त्वचा विकार आहेत, मधुमेहाच्या पूर्वीची एक अवस्था असते ज्याला प्रमेह असं म्हटलं जातं, त्या अवस्थेतील लोकांनी, त्याचबरोबर ज्यांना लठ्ठपणा आहे अशा लोकांनी उपवास जरूर करावेत. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी ज्यांना उपवास मानवतो, शरीरामध्ये चिकटा आणि आम निर्माण झाल्यानंतर तो कमी करण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने उपवास सुचवला आहे, अशा अनेक व्याधींची यादी तुम्हाला देता येईल की ज्याच्यामध्ये उपवास करणं चांगलं असतं. मग उपवास कुणी करू नयेत? उपवास करू नयेत याच्यामध्ये विशेषतः कष्टाची कामं करणारी व्यक्ती, नोकरदार महिला ज्यांना 8-8, 10-10 तासाची ड्युटी असते, अशा महिलांनी, खूप पायी चालणाऱ्यांनी, व्यायाम जास्त प्रमाणात करणाऱ्यांनी उपवास करू नये किंवा कमी प्रमाणात करावेत. शाकाहारी व्यक्तींनी, जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी उपवास कमी प्रमाणात करण्याचे आयुर्वेद शास्त्र निर्देश देतं. मांसाहारी व्यक्तींना सलग आणि अनेक दिवसांचे उपवास आयुर्वेद शास्त्राने सांगितलेले आहेत. त्याचबरोबर मधुमेही व्यक्ती ज्यांना उपवास सहन नाही होऊ शकत त्यांनी उपवास कमी प्रमाणात करावेत. तर ह्याचबरोबर गर्भिणी, सुतिका अवस्था, ज्यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे अशा महिला, त्याचबरोबर बालक आणि वृद्ध यांनाही उपवास न करण्याचा सल्ला आयुर्वेद शास्त्र देतं. आपल्या प्रथा परंपरेनुसार आपण बघतो की शरीराची शुद्धी करण्यासाठी म्हणून जे उपवास आपल्याला पुण्यस्वरूप सांगितले गेले आहे, तर आपलं अध्यात्मही असं म्हणतं की 15 दिवस तुम्ही जर सलग 14 दिवस जर तुम्ही सलग जेवण करत असाल तर 1 दिवस तुम्ही उपवास पाळा. किंवा अनेक वेळेला आपण असंही बघतो की 1 वेळेला खाऊन आपण उपवास करतो, याने शरीरात जी आमसंचिती होते किंवा जे अनावश्यक घटक शरीरामध्ये साचले जातात ते बाहेर करण्याचं, बाहेर काढण्याचं काम शरीरातली शरीरात एक तंत्र असतं ज्याच्याद्वारे अनावश्यक घटक शरीरातनं बाहेर काढले जातात. त्यासाठी उपवास शरीरासाठी आवश्यकच आहे आणि आपल्या परंपरेने म्हणा किंवा आपल्या धर्मशास्त्राने म्हणा त्याला एक पुण्याची जोड दिली आहे किंवा त्याला व्रत वैकल्यांची जोड दिली आहे ज्याद्वारे नॅचरली नैसर्गिकरित्या तुमचं शरीर शुद्ध होऊन जाईल. तर आज आपण बघतो की वेगवेगळे प्रवाह आहे त्याच्यामध्ये काय होतं, त्या व्रत वैकल्याच्या नावाखाली म्हणा किंवा पापपुण्याच्या भीतीने म्हणा, आज आपण अनेक दिवसांचे उपवास करताना लोकांना बघतो. सलग आठवड्यातल्या 6-7 दिवसांपैकी 5 दिवस आपण उपवासच करणारी लोक बघतो. याच्यामध्ये आपण करतो काय, तर आपण याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ खातो. साबुदाण्याचं अत्यधिक सेवन केलं जातं, शेंगादाण्याचे पदार्थ खाल्ले जातात, त्याच्यासोबतच आपण तळीव पदार्थ पण उपवासात खातो. ह्याच्यामुळे सिस्टीमला, तुमच्या शरीरातल्या अंतर्गत गोष्टींना, त्या ज्या अनावश्यक घटक काढून टाकण्यासाठीचा जो वेळ आहे तो आपण देतच नाही. त्याऐवजी आपण जे चांगल्या गोष्टी नाहीये त्याच आपण उपवासात जास्त प्रमाणात खातो. अशा पद्धतीने उपवास करणारी पण काही लोक आहेत की ती अजिबातच काही खात नाहीत आणि 4-4, 5-5 दिवस स्वतःच्या शरीराला
त्रासदायक होतील अशा पद्धतीने पण उपवास करणारे लोक आहेत. आता ह्या पद्धतीमध्ये काय होतं, ज्यांना ऍसिडिटी आहे, आम्लपित्त ज्याला आपण म्हणतो, किंवा पोटामध्ये व्रण निर्माण झालेले आहे अशा व्यक्तींना, त्याचबरोबर मायग्रेन सारखा डोकेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना हे उपवास झेपूच शकत नाही. त्यांचे आजार ह्या काळामध्ये बळावतात. त्याचबरोबर हे उपवास जास्त प्रमाणात जर तुम्ही कमी प्रमाणात खाऊन जर अशा पद्धतीचे उपवास केले तर तुम्हाला थकवा, ग्लानी येणं, विचार करण्याची शक्ती कमी होणं, हातापायांमधली ताकद कमी झाल्यासारखी वाटणं, हे आणि हे तुम्ही वारंवार अशा पद्धतीने उपवास करत राहिलात तर त्वचेला कोरडेपणा येऊन फंगल इन्फेक्शन सारख्या आजारांना तुम्ही आकृष्ट करू शकता. आज आपण प्रतिकार क्षमतेचा इतका बोलबाला आहे आणि उपवास करून प्रतिकार क्षमता वाढेल असं जे आपण म्हणतो, पण त्याचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं? प्रतिकार क्षमता कमी होऊ शकते, कारण योग्य जीवनसत्व, योग्य पोषण तुमच्या शरीराला मिळणार कुठून जर तुम्ही अशा पद्धतीने सलग उपवास करत राहिला तर. आपल्या शास्त्रामध्ये एक म्हण उपवासासोबतच अजून सांगितली गेली आहे, ती म्हणजे अति सर्वत्र वर्जयेत. कुठलीही गोष्ट अत्यधिक प्रमाणात कराल तर ती नुकसानच देणार तुमच्या शरीराला. तर त्यामुळे उपवासामागची भावना, त्याच्यामागचा मूळ हेतू आपण लक्षात ठेवला पाहिजे. उपवास म्हणजे शरीराची शुद्धी, उपवास म्हणजे मनाची ताकद, मनाची सात्विकता वाढवण्यासाठी करण्याची गोष्ट, उपवास म्हणजे या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्यासाठी केली जाणारी गोष्ट. त्यामुळे उपवास जर आपण आजारी पडण्याचं कारण बनत असेल आणि आपल्या शरीराची ताकदच यातनं कमी होणार असेल, तर अशा कमी ताकदीच्या शरीराने आपण कुठलाही ईश्वर प्राप्ती ह्याद्वारे घडू नाही शकत. त्यामुळे उपवास जर करायचा असेल, ह्या आत्म्याला परमात्म्याच्या जवळ न्यायचं असेल, तर उपवास नक्की करावा, परंतु तो संयमाने. धन्यवाद.